हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत सोलापूर जिल्हा परिषदेच्या माध्यमिक माद्य, शिक्षण विभागामध्ये तीनशे सदतीस शिक्षकांची पदे रिक्त आहेत याविषयी सविस्तर माहिती आजची या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अशाच प्रकारच्या नवनवीन बातम्या मिळवण्यासाठी सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका त्याच पद्धतीने ही व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट करायला सुद्धा विसरू नका पाहूया जिल्ह्यात शिक्षकांची तीनशे सदतीस पदे रिक्त सोलापूर जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाने अनुदानित संस्थांमधील शिक्षकांच्या रिक्त पदांची यादी तपासली किंवा प्रसिद्ध केली आहे त्यात दोन हजार सतरा अठराच्या सेवक संचानुसार माध्यमिक शाळांमध्ये तीनशे सदतीस पदे रिक्त आहेत त्यावर हरकती चुका असल्यास दुरुस्त करण्यासाठी सोमवारी दुपारी दोन वाजेपर्यंत संधी दिली जाणार आहे बिगर अल्पसंख्यांक खाजगी शैक्षणिक संस्थांच्या माध्यमिक शाळांमधील रिक्तपदांच्या यादीत वर्ग आरक्षण व न्याय जागांचा समावेश आहे कोणत्या संस्थेच्या कोणत्या शाळेत कोणत्या प्रवर्गातील पद रिक्त आहेत याचा उल्लेख आहे का त्यामध्ये काही चुका असल्यास त्या दुरुस्त करण्याची संधी संस्थांना मिळणार आहे दोन हजार अठरा एकोणवीस या शैक्षणिक वर्षातील संच मान्यतेमुळे काही बदलांमध्ये बदल झाला असेल तर त्याची माहिती शिक्षण विभागाला देण्याच्या सूचना संस्थांना दिले आहेत विद्यार्थी संख्या वाढल्यामुळे किंवा कमी झाल्यामुळे रिक्तपदांच्या संख्येत बदल झाले असले किंवा असतील तर त्यामध्येही दुरुस्तीच्या सूचना दिल्या आहेत जिल्ह्यात रिक्तपदांची संख्या जास्त असल्याने शिक्षणाधिकाऱ्यांनी प्रसिद्ध केलेल्या यादीवरून स्पष्ट होते त्यामुळे जिल्ह्यात एकही शिक्षक अतिरिक्त राहण्याची शक्यता कमी आहे एवढ्या जागा रिक्त असूनही ज्या शाळा शिक शिक्षणाधिकाऱ्यांनी पाठवलेल्या अतिरिक्त शिक्षकांना सामावून घेत नसतील तर त्या शाळांमधील पद रद्द करण्यात येणार आहे यापूर्वी जवळपास बारा पदे रद्द करण्याचा प्रस्ताव शिक्षणाधिकाऱ्यांनी स शिक्षण संचालकाकडे पाठवला आहे त्यामुळे पद रद्द होण्याची कारवाई टाळण्यासाठी संस्थांनी योग्य माहिती भरणे गरजेचे आहे रिक्त पदांची यादी आम्ही प्रसिद्ध केली आहे त्यात काही आक्षेप असतील तर आमच्या निदर्शनास आणून द्यावेत त्याबाबतची माहिती उद्या सोमवार दुपारपर्यंत सचिन घोडके किंवा माझ्याकडे स समक्ष आणून द्यावी असं निवेदन या ठिकाणी शिक्षणाधिकारी माध्यमिक रमेश जोशी यांनी केलेलं आहे रिक्त पदांची सद्यस्थिती काय आहे पाहूया इयत्ता पहिली ते पाचवी तेहतीस पदे रिक्त आहेत सहावी ते आठवी एकशे चाळीस पदे रिक्त आहेत नववी ते दहावी एकशे चौसष्ट पदं रिक्त आहेत या सर्व बातमीवरून आपल्या लक्षात येतं की जिल्ह्यामध्ये शिक्षकांची तीनशे सदतीस पदं माध्यमिक शिक्षण विभागामध्ये रिक्त आहेत म्हणजेच संस्थेच्या शाळामध्ये तीनशे सदतीस पदं रिक्त असून जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा रिक्त पदांची संख्या असणार आहे एकूणच काय तर सोलापूर जिल्ह्यामध्ये बहुसंख्य शिक्षकांची पदं रिक्त असलेले आपणाला दिसून येत आहेत याबद्दल किंवा या पदांची भरती केव्हा होते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद